नमस्कार मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की उन्हाळ्यामुळे पुण्यातला मुक्काम हा खेडबाऱ्याच्या वाड्यावर हलवण्यात येतो आणि एक छोटासा आंबा तोडल्यामुळे दादोजी स्वतःला शिक्षा म्हणून त्यांच्या अंगरख्याची एक बाई काढून टाकतात। तर यापुढे काय घडतं हे आपण आजच्या भागामध्ये वाचणार आहोत। तर चला आजच्या वाचनाला सुरुवात करूयात। खेडबाऱ्याचा मुक्काम लवकरच पुण्याला हल्ला। शिवाजीराजांनी पुण्याला जायची घाईच घेतली। जिजाऊ नालेकडे शिवाजीचे वर्तन कळत नव्हते। रांजाच्या पाटलाचे प्रकरण झाल्यापासून राजे गंभीर बनले होते। घरी एकटे बसत नाहीतर बहुधा फिरतीवर असत। पुण्याला येताच राजे परत रोहिडेश्वरी गेले। त्यावेळी पंतकामासाठी जुन्नरला गेले होते। जुन्नरहून दादोजी परत आले। त्यांनी चौकशी केली। राजे रोहिडेश्वरी गेल्याचे कळाले। पंत चिंताग्रस्त झाले। जिजाऊंना म्हणाले, मासाहेब राजे मध्येच रोहिडेश्वरी बरे गेले। 8 दिवसांपूर्वी खेडबाऱ्याहूनही गेले होते ना। तेव्हा जिजाबाई म्हणतात, हो त्यांना ते ठिकाण फार आवडतं। देवाधर्माचा भारी छंद आहे त्यांना। ते काही वाईट नाही पण मला दुसराच वास येतो असं दादोजी म्हणतात। तेव्हा मासाहेब विचारतात, कसला? अलीकडे राजांचे भोवती गोळा होणारी माणसं पाहिलीत का? नेताजी, येसाजी, तानाजी, बाजी, बाळाजी, चिमणाजी, किती नावं घ्यावीत। प्रत्येक खेपेला कोणीतरी नवं दिसतच। तो दादाजी नरसप्रभू तर अलीकडे सावलीसारखा चिकटलाय। काय म्हणायचं आहे तुम्हाला असं जिजाबाई विचारतात। मला काही कळत नाही मासाहेब। राजांच्या वयाची माणसं असती तर मी समजू शकलो असतो, पण राजांच्या बरोबर लहान थोर सारे दिसतात। ब्राह्मण, मराठे, महार, रामोशी, प्रभू, 18 पगड जातीचे लोक आहेत। त्यात देशमुख आहेत, देशपांडे आहेत, मावळे आहेत। राजांच्या मनीचे भेद कळत नाहीत। विनाकारण कल्पनेचे डोंगर रस्ता दादोजी। याचा अर्थ एवढाच की राजांचा ओढा सर्वांनाच आहे आणि ते का वाईट आहे असं जिजाबाई म्हणतात। दादोजी काही उत्तर देऊ शकले नाहीत। ते तसेच माघारी गेले। दादोजींना जी शंका आली त्यात काही खोटे नव्हते। शिवापूरचा सारा वाडा पहाटेच मावळ्यांनी फुलून गेला होता। वाड्याची पागा ताटांनी सजली होती। राजे बाहेर आले तेव्हा त्यांच्याबरोबर दादाजी नरसप्रभू गुप्ते, येसाजी, तानाजी, बाळाजी आणि चिमणाजी ही मंडळी होती। भीमा लोहार मुजरा करून उभा राहिला। राजे विचारतात, भीमा कुठवर आलं? तेव्हा भीमा म्हणतो, 50 तलवारी आणि 101 भाले तयार होतील। राजे म्हणतात, शाब्बास, आणि इतरांचे? भीमा म्हणतो, ते बी तेवढेच असतील। राजे म्हणतात, चला निघूया। सारे रोहिडेश्वराकडे निघाले। भर 2 प्रहरी रोहिडेश्वरावर सारे पोहोचले। शिवाजी राजांच्या चेहऱ्यावर एक निराळेच तेज दिसत होते। झऱ्यावर हातपाय धुवून ते रोहिडेश्वराच्या मंदिरात आले। दादाजी नरसप्रभूंनी व पुजाऱ्याने पूजा केली। बेल आच्छादलेल्या त्या शिवलिंगापुढे राजांनी साष्टांग दंडवत घातले। राजे म्हणाले, दादाजी पुन्हा विचार करा। तेव्हा दादाजी म्हणतात, विचार केव्हाच ठरला? जगायचं असेल तर वाघाचं जीवन जगू। शेळी म्हणून जगावंसं आता वाटत नाही। राजे म्हणतात, मग वा पुढे। राजांनी दादाजींचा हात हाती घेतला। पिंडीवर हात ठेवीत राजे म्हणाले, शंभो हर हर महादेव। आज तुझ्या प्रेरणेने आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार आहोत। संकल्प तळीला न्यायला तू सिद्ध आहेस। जोवर स्वराज्याची उभारणी होत नाही तोवर मैत्रीसाठी धरलेला हात आम्ही सोडणार नाही। दिल्या वाचनाला अंतर देणार नाही। एवढे बोलून राजांनी पिंडीवरचा बेल उचलला आणि मस्तकी लावला। दादाजींनी राजांचे अनुकरण केले। नारळ फुटले। प्रसादाची ताट घेऊन पुजारी बाहेर आला। मंदिराच्या समोर जमलेले से सव्वाशे साथीदार हर्षभरित नजरेने राजांच्याकडे पाहत होते। राजे पायरीवर बसले। प्रसाद वाटला जात होता। येसाजी, बाजी, तानाजी हे सारे राजे आता काय सांगतात इकडे लक्ष देऊन होते। राजे म्हणाले, येसाजी आज आम्ही शपथ घेऊन मोकळे झालो। हे शेंद्री लगतचं दैवत स्वयंभू आहे। यानं आम्हाला आजवर यश दिलं, तुमची जोड दिली। आता पुढचे मनोरथ हिंदवी स्वराज्याचे आहे, तेही तो पुरे करील। त्यासाठी आपली जबाबदारी फार मोठी। नेताजी हे राजांचे आप्त,
वयानेही फार मोठे. ते म्हणाले, भीती कसली? राजा म्हणतात, भीती नाही, पहिलं पाऊल कोणतं टाकायचं, कुठून टाकायचं याचा विचार करतोय. त्यात विचार कसला? तानाजी म्हणाला, देवामोरं शपथ झाली तेच पहिलं ठिकाण. म्हणजे? राजे म्हणतात, म्हणजे काय? रोहिणेश्वर घेऊन देवाची जागा कब्जात आणू. कसं? राजे म्हणतात, फार सुरेख, पण गडाची हालत? बाजी म्हणाला, मी फिरून आलोय गड, लई तर 200 पेतूर शिबंदी असेल. गडाला मजबूती नाही, चारे बाजूने खिंडार आहेत. काय दादाजी? राजे विचारतात. ठरलं? रोहिणेश्वरावर प्रथम चाल करायची. ठीक आहे, राजे म्हणाले, उद्या रोहिणेश्वरावर स्वराज्याचा कौल घेऊ. हर हर महादेवची गर्जना उठली. राजांनी येसाजीला हाक मारली. येसाजी, बाजी, तानाजी, तुम्हा सर्वांची माणसं तयार आहेत ना? सगळे म्हणतात, हो. रोहिड्याच्या पायथ्याला रात्र असताना साऱ्यांनी गोळा व्हायचं. आम्ही तिथं पहाटे येऊ. आवाज गोंधळ होऊ द्यायचा नाही. सारं कसं चुपचाप पार पडलं पाहिजे. सारे रोहिडेश्वराच्या डोंगरावरून परतले. राजे समोर दिसणारा किल्ला पाहत उतरत होते. मध्यरात्र होईपर्यंत राजे वाड्यात जागे होते. लोहारांनी तयार करून आणलेल्या भाले तलवारींचा ढीक पडला होता. चार लोहारांनी रात्रंदिवस राबून 15 दिवसात एवढी तयारी केली होती. भीमा म्हणाला, राजे जरा आधीच कळवायला पाहिजे होतं. बऱ्याच तयार झाल्या असत्या. राजे हसले आणि म्हणाले, भीमा एवढं केलं ते काय थोडं झालं? हातातले सोन्याचे कडे त्यांनी भीमाला दिले. ते म्हणाले, हे चौघात वाटून घ्या. तुमच्या हाताचं कडं मोडणार काय आम्ही? पूजेला राहील, असं भीमा म्हणाला. राजे वाड्यात आले. मागोमाग भीमा आला. राजे वळले. त्यांनी विचारलं, काय रे भीमा? भीमाने राजांचे पाय धरले. तो म्हणाला, एकच मागणं आहे. राजे विचारतात, कसलं? देतो म्हणा, असं भीमा म्हणतो. राजे म्हणतात, अरे तुला नाही म्हणेन का मी? दिलं. तेव्हा भीमा म्हणतो, उद्या जाणार आहेस ना, तिथं मला संघ न्या. राजे म्हणतात, काय म्हणतोस भीमा? अरे? तेव्हा भीमा म्हणतो, राजे मला तलवार चालवता येते, भाला येतो, उगीच धंदा करत नाही म्या. तुम्हीच तलवार दिली सा, ते काय लांडगे मारत बसू? राजांना घेवरून आले. त्यांनी भीमाला उठविले. पाठ थोपटीत ते म्हणाले, भीमा तुझ्यासारखीच माणसं ओळखतोय मी, जाऊ सकाळी. आनंदाने भीमा गेला लोहार शाळेत. भली रात्र होईपर्यंत भीमा एकटाच तलवारीला पाणी बाजीत बसला होता. तर आज आपण इथंच थांबतोय. तर आजच्या भागामध्ये आपण असं बघितलं की खेड वाऱ्याचा मुक्काम हा परत पुण्याला हलवला जातो आणि दरम्यान महाराजांच्या रोहिणेश्वराच्या फेऱ्या या वाढायला लागतात आणि दादोजींच्या ते कानावर येतं आणि त्यांना त्याची चिंता वाटते. कारणही तसंच असतं की महाराजांच्या अवतीभोवती गोळा होणारी माणसं ही वाढायला लागतात. 18 पगड जातीची माणसं ही महाराजांबरोबर जोडली जातात आणि असं नाही की ती त्यांच्याच वयाची आहेत. अगदी 60 पासून तर त्यांच्या वयाची माणसं ही महाराजांबरोबर जोडली जातात. त्याची दादोजींना शंका येते, पण महासाहेबांना तसं काही वाटत नाही आणि महाराज रोहिणेश्वराच्या मंदिरावर जाऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतात. ती शपथ घेऊन असं ठरतं की सर्वप्रथम हा रोहिणेश्वराचा गडच आपण काबीज करायचा. त्याप्रमाणे सगळ्यांनी रात्री रोहिणेश्वराच्या पायथ्याशी जमायचं आणि महाराज पहाटे पहाटे रोहिणेश्वराच्या पायथ्याशी येतील असं ठरतं. आणि यामध्ये लोहार भीमा हा देखील महाराजांच्या या काफिल्यामध्ये सामील होतो. तर आजच्यासाठी एवढंच. नेहमीप्रमाणे एक विनंती करतो की जर आपण हा व्हिडिओ प्रथम बघत असाल तर पार्ट 1 पासून तर आतापर्यंतची सर्व व्हिडिओ आपण सिक्वेन्समध्ये पहा, म्हणजे काय चाललंय हे आपल्याला समजेल. तसेच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की ज्याच्यामुळे फ्युचरमध्ये येणारे व्हिडिओज हे आपल्याला सिक्वेन्समध्ये पाहता येतील. तर तात्पुरती आपली रजा घेतो. जगदंब.